धरणगाव येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने गाव गुढीचे व भगवान श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली यात भजनी मंडळासह बँड पथक व शहरातील असंख्य नागरिक सहभागी झाले होते आनंदात विरजन पडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता धरणगाव येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने सालबादाप्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा व नव नववर्षाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डी आर पाटील व पंचमंडळ यांच्या हस्ते गावगुडीचं पूजन करण्यात आलं फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर भगवान श्री रामाच्या प्रतिमेचं पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला यात भजनी मंडळ सह बँड पठक व शहरातील असंख्य नागरिक सहभागी झालेले होते सदर मिरवणूक श्री बालाजी मंदिरापासून सुरुवात होऊन धरणी चौक कोट बाजार परिहार चौकातून मराठे गल्ली व वाणी गल्लीतून श्री बालाजी मंदिर येथे परतली यावेळी महाआरतीने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे लावण्यात आला होता